जुन्या पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 ते 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4:30 सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी खाजगी बस पुणे मुंबई जुन्या महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. यात जागीच 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत आहे. हे जे पथक आहे ते काल पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी आले होतं आणि तो कार्यक्रम करून मुंबईच्या दिशेने जात असताना आज पहाटे 4:00 ही जी बस आहे ती थेट 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळलेली आहे. या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि यानंतर अपघातानंतर या ठिकाणचे जे रेस्क्यू पथक आहेत ते देखील आलेले आहेत. ते बचाव कार्य करत आहेत. अनेकांना त्यांनी बाहेर काढले परंतु पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 12 ते 13 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अनेकांना काढण्यात येत आहे. या अपघातामध्ये अक्षरशः बस जी आहे ती चक्काचूर झालेली आहे आणि त्याच्यामुळंच 12 ते 13 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवलेली आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पुणे मुंबई द्रुतगती मार्ग, खोपोली.